निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 91 22 22। राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उधाण आले। आझम पानसरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेली दुसरी भेट ठरली असून शरद पवार पानसरे भेटीने शहराच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना जोर आलाय। मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आझम पानसरे यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली होती। या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता। पानसरे हे आजारी असल्याने आपण केवळ सदिच्छा भेटीसाठी गेलो होतो असे अजित पवार यांनी सांगितले होते। मात्र ती भेट ही मावळमधून पार्थच्या उमेदवारीबद्दलच होती हे काही काळानंतर स्पष्ट झाले होते। पार्थ यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शरद पवार रविवारी शहरात आले होते। सभास्थळी जाण्यापूर्वीच शरद पवार यांनी आझम पानसरे यांचे प्राधिकरणातील निवासस्थान गाठले आणि सुमारे अर्धा तास चर्चा केली। या भेटीमध्ये आजारपण आणि मावळ लोकसभा मतदारसंघावर चर्चा झाल्याचे समजते। पवार कुटुंबातील दोन दिग्गजांनी पानसरे यांची लागोपाठ भेट घेतल्याने पानसरे यांचे शहरातील राजकीय क्षेत्रातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले। पानसरे हे भाजपमध्ये राहणार की पुन्हा राष्ट्रवादीत येणार हा सध्या चर्चेचा विषय बनला। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।